तिकडे गेल्यानंतर दादाला सांग म्हणाव दौरा कशासाठी काढलायस तेवढं विसरू नकोस. म्हातारी वाखिण्याला बोलवणार आणि तुझा कायमचा बंदोबस्त करणार. तुम्ही कोणाला पकडले याची कल्पना आहे का तुम्हाला? कल्पना आहे म्हणूनच पकडलाय तुला. नंदिनी तू नरसिंह किल्लेदार तुझ्या घरी माझी अर्धवट ओळख झाले. माझं संपूर्ण नाव नंदिनी शिवप्पा आत्रम. म्हणजे तू शिवप्पा आत्रमची मुलगी एकुलती एक. यापेक्षा जास्त काहीही तुला सांगण्याची मला गरज वाटत नाही. सांगूही नकोस कारण यापेक्षा जास्त काही मी ऐकून घेणार नाही. काय करू शकते त्याचा अंदाज नाही अजून तुला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत माझे वडील इथे परत येत नाहीत ना तोपर्यंत पुढच्या तुझ्या सगळ्या सभा पोस्टपोन. जेवढ्या प्रेमाने तुम्ही हे पुस्तक वाचताय ना तेवढ्या प्रेमाने माझ्याशी गप्पा मारल्या तर चालेल मला. काय वाचताय तुम्ही बघू. काय हे? कनुप्रिया. काय नाव? तर म्हणे कनुप्रिया. अहिल्या आपल्याला ज्यातलं काही माहिती नाही किंवा ज्यातलं आपल्याला काही कळत नाही त्यात कशाला बोलायचं. झोप तू झोप वाचू दे मला. वाकनीस बोला. वाकनीस एवढ्या रात्री का फोन केलात? काय झालंय सगळं ठीक आहे ना तिकडे? वामनराव साहेबांचं. वाकनीस पटपट बोला हो, उगाच आडेवेडे घेऊ नका. काय झालंय पटकन सांगा. साहेबांचं अपहरण झाले. त्यांचा बॉडीगार्ड ठार झालाय आणि मलाही थोडं लागलंय. वाकनीस दादाचं अपहरण काय? आणि तुम्ही येणार थोडीशी गडबड म्हणता वाकनीस. हे सगळं कधी झालं, कुठे झालं, कसं झालं? मी तुम्हाला सगळं फोनवर नाही सांगू शकत. परिस्थिती फारच गंभीर आहे इकडे. वाकनीस जानकी तिकडे आली आहे ना? नाही म्हणजे अजून पोहोचले नाही इकडे. मी तुम्हाला नंतर करतो फोन. हे बघा वाकनीस वाकनीस. अहो अहो काय झालंय साहेब? अरे बाहेर मिसेस किल्लेदार आले. खोटी. कोटी इतका उशीर का झाला? काय करणार, डीएसएफच्या लोकांनी कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केलंय, सगळीकडे नाकाबंदी केली. मग हे सगळं गृहित धरूनच आपण प्लॅन केला होता ना, अचानक बदल कसा झाला? माझ्या हातात काय पर्यायच नव्हता, कालीची ऑर्डरच होती तशी. मी पण त्याने सांगितले त्याच मार्गावर इथपर्यंत पोहोचलोय. आणखी काही निरोप दिलाय कालीनं? हो त्याने सांगितलं नेहमीच्या मार्गाने येऊ नका, नेल्लापासच्या डोंगराला वळसा घालून या. पण आपल्याला हे सगळं महागातच पडेल कारण आपण आत्ता जरी निघालो तरी उद्याचा अख्खा दिवस यातच वाया जाईल. कालीनं सांगितलंय ना, मग तसंच करायचं. पण या सगळ्यात खूप खतरा आहे. कालीनं सांगितलंय नदीच्या मार्गावरनं नाही जायचं ना, आपण तिथनं नाही जाणार. नंदिनी मी सांगितलं ना, आता यात काहीही बदल होणार नाही. का? कारण मी तुमची लीडर आहे आणि काली आपला कमांडर. आम्हाला दोघांनाही वाटतं की लवकर जाण्यापेक्षा सुरक्षित गेलेलं कधीही बरं. पोलिसांनी चारी बाजूनी नाकाबंदी केली. मग ते नेहमीच नाकाबंदी करतात म्हणून की आपण आपली कामं करायची नाहीत. बकुळा माझा बॉक्स घे. कशाला? Thank you.
5 लाख रुपया हाच आपला हिरो आहे वय पण टीव्हीवरती एकदम येला दिसतो ते नंदिनी तू काय करत आहेली बे मला काय असंच घेऊन जायचं तो त्याला ताप बेशुद्ध करून नेऊ धनप्पा मी तुला माझ्या मुलीसारखं समजत होतो पण तू माझा बाप नाहीयेस ना माझा बाप तुझ्या सरकारच्या तावडीत आहे आणि त्याला सोडवण्यासाठी मी काहीही करू शकते तुला मारूही शकते धनप्पा त्याला उचला कोटी जीप जाळून टाक काय झालं काही नाही छोटासा अपघात झाला बाकी काही नाही अपघात झाला आणि हे कुठे साहेब सांग ना मिस्टर वाकनेस I am Major Vikram Singh from BSF. Namaskar. Namaskar. मला तुमच्याकडून काय माहिती हवी होती आय मीन ज्या जागी हे सगळं घडलं त्या ठिकाणीबद्दल आपण बाहेर जाऊन बोलायचं का नाही इथे बोलायचं माझ्यासमोर काय झालंय वाकनेस काका मिस्टर वाकनेस आपण मी जानकी नरसिंह किल्लेदार ओ मिसेस किल्लेदार आय एम सो सॉरी टू इन्फॉर्म यू मिस्टर किल्लेदार को उग्रवादियों के किसी गिरोह ने किडनैप कर लिया मिस्टर किल्लेदार किल्लेदार को काय झालंय अगं हा काय झालंय वामन वामन काका अरे एवढ्या रात्री म्हणजे जवळजवळ मध्यरात्र झाली आहे एवढ्या उशिरा का बोलवलंयस मला
बोलायचं आहे तुम्हा दोघींशी. अरे पण मग उद्या सकाळी नसतं का बोलता आलं? नाही, जे सांगायचं आहे ते आत्ताच सांगायला हवं. काका तू काही लपवत नाहीयेस ना आमच्यापासून? ही लपवत नाहीये अमृता. लपवायचं असतं तर तुम्हा दोघींनाही आत्ता इथे असं बोलवलं नसतं. अरे मग बोल ना लवकर, काय ते जीव टांगणीला लागला इथे. मी आता जे सांगतोय ते नीट ऐका. मनाची तयारी करा, कारण मी सांगतोय ती बातमी अत्यंत वाईट आहे. अरे देवा, आणखी काय बघायचंय? Middle stop, the horn is late. हे सगळे मीडियावाले झोपलेत की काय? अजून भाऊजींच्या अपहरणाची एकही बातमी नाही. This is the problem the left-hander has. He sees the ball. आईले ते घरात काही भानगड झाली का? हे ताई बी म्हणायचं नाही. आणि घरात काही भानगड झाली असेल त्याच्याशी तुझं काय घेणं देणं आहे? जा काम कर. आहोत तसं नाही, काळजी वाटते ना. नाही म्हणजे ज्या घरचं मीठ खातो आपण त्या घरची सुख दुःख सुद्धा वाटून घेतली पाहिजेत ना. अरे वा, घरातली प्रत्येक मोलकरीण ही फिलॉसॉफरच असते की काय? ते काय असतो आईल्या ताई? ते ना भांडी घासायची पावडर असते किचन मध्ये. जाऊन भांडी घास. नाही म्हणजे नक्की काही भानगड नाही ना. नाही कसं आहे, आज मालिका बघायचं सोडून बातम्या बघताय ना म्हणून विचारलं. दोन मिनिटाच्या आधी इथून निघून नाही गेलीस ना, तर कायमचं घराबाहेर काढ. जा. काही झालं तर नसेल ना, मला यांना भेटायचंय. निदान फोनवर तरी बोलायचंय. मॅडम अभी तो हम भी ठीक से कुछ नहीं बता सकते, क्योंकि किसी भी उग्रवादी संगठन ने इस अपहरण की जिम्मेवारी नहीं ली है. लेकिन हमारा ये मानना है कि ये काम शिवाप्पा के ग्रुप का है, क्योंकि जिस जगह यह घटना घटी है उस जगह उस ग्रुप की एक्टिविटी चलती है. म्हणजे आता चित्र स्पष्ट झालंय. शिवप्पाला सोडवण्यासाठीच कदाचित साहेबांचं अपहरण झालंय. मे बी, मुझे भी यही लगता है. पण मग आपण वाट कसली पाहतोय? द्या ना सोडून त्या शिवप्पाला. व्हाट मॅडम, जिसे आप छोडने की बात कर रही है उसे पकड़ने के लिए मेरे 20 जवान शहीद हो गए और आप कहती है कि मैं उसे छोड़ दूं? नहीं, त्यांना तसं म्हणायचं नव्हतं. मला असंच म्हणायचंय वाकणीस काका, कारण या सगळ्यामध्ये यांचा काय दोष? यांना सोडवणं ही पूर्णपणे तुमची जबाबदारी आहे. देखिए मॅडम, मुझे मेरा काम मत समझाइए. मैंने तो कहा था कि ये सेंसिटिव एरिया है, यहाँ पे पॉलिटिकल गैदरिंग मत कीजिए. लेकिन नहीं, और जिस शख्स को आप छोड़ने की बात कर रही है उसने 100 से ज्यादा लोगों को मारा है. तुम मला भीती दाखवताय का? यांच्या बोलण्यावरून असं वाटतंय की यांना सोडवण्यासाठी काही प्रयत्न करणार नाही. मग यांच्यावर विश्वास का ठेवायचा? मॅडम तुम्ही विसरता आहात की मला पण मराठी येते. तुम्हाला जे काय सांगायचे ते मला डायरेक्ट सांगा. और वैसे भी आपके पती कोई भगवान नाही है,
वो यहाँ अपनी पॉलिटिकल मीटिंग के लिए आए थे ना कि मेरी शादी पे। तुम सांभाळून बोला, तुम्ही विसरता तुम्ही महाराष्ट्राच्या एका मोठ्या नेत्याबद्दल बोलताय, त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना विचार करून बोला। माहिती आहे कितने बड़े पॉलिटिशियन है वो, कुछ दिन पहले टीवी पे देखा था। मेजर विक्रम सिंह, तुम्ही जरा जास्त बोलते असं नाही तुम्हाला वाटत? आई एम सॉरी मिस्टर वाकनिस, पर मुझे मेरा काम करने दीजिए और मैं किसी भी कीमत पे शिवप्पा को नहीं छोड़ने वाला। और मैडम को ये बात भी बता दीजिए कि अगर कोई मिस्टर किलेदार को सही सलामत वापस ला सकता है तो वो है मेजर विक्रम सिंह। गुड नाइट। राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। या अपहरणामागे कोण होतं हे अजून स्पष्ट न झाल्यामुळे तर्कवितर्क सुरू आहेत। काही दिवसांपूर्वी रमावतीजवळ त्यांच्यावर झालेला हल्ला आणि काल झालेलं अपहरण यांच्यात काही संबंध आहे का याबद्दल संभ्रमाचे वातावरण। गडचिरोलीजवळील जंगलात काही कट्टर उग्रवादी गट कार्यरत असल्याने त्यांचा या अपहरणामागे सहभाग असल्याची शक्यता विचारात घेऊन BSFच्या जवानांनी काल रात्रीपासूनच कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले। गेल्या वर्षी स्थानिक आमदार श्रीधर गणपते यांची काही उग्रवाद्यांनी अपहरण करून हत्या केली होती, त्यामुळे या प्रकरणात काय गं बरी आहेस ना? हा अग ए आत्याजी, आत्या ऐका ना, माझं मोठ्या साहेबांना पकडून नेले कोणतरी, उठा ना। या घरात माझ्याशी मोठा पण आहे का? ओ नरसिंह साहेबांना पकडून नेले कोणीतरी, उठा। नरसिंह साहेबांना ना पकडून नेलंय कोणीतरी, तुम्ही इथं बसू नका, आता बाहेर जाऊन त्या दुखवट्यात सामील व्हा, चला। ओ धनी, ओ काय झालं माहितीये? विचार नसताना बी तुला मिठी मारा। मिठ्या कसल्या मारताय, बाहेर चला। आत्या बहिणी लय टेन्शन घेतलंय। नुसतं टेन्शन घेतलंय, मला वाटले बातमी ऐकून गचकली की काय? हो ते साहेब गेले होते ना सभा घ्यायला गडचिरोली म्हणतात त्याला। हा तिथं तिथल्याच लोकांनी पळवून नेलंय साहेबांना। आता त्यांना म्हणाव नुसतं पळवून नेऊ नका, लवकर वरती पोचवा, निरोप दे त्यांना फोन करून। मी कुठं हे समजत, इथंच बसून बोलणार का? बाहेर चला ना। नाही आनंद एवढा झालाय, सुधरव ना मला करा। देवा उशिरा का होईना, माझं ऐकलं रे बाबा, 100 रुपयाचे पेढे वाटेन मी तुला। नाही अजून काहीच कळालेलं नाहीये, मला काही कळालं की सांगतोस मी। ठीक काय झालं, कोणी जबाबदारी घेतली का? अजून नाही, पण मला एक सांगा मिस्टर वाकनीस, मिस्टर किलेदार के साथ रात को आप ही थे ना जब उनके साथ ये घटना हुई? हाँ। नहीं आई मीन आखिरी बार आपने ही उन्हें देखा था ना? हो, पण हे सगळं तुम्ही मला का विचारताय? क्योंकि मिस्टर वाकनीस हमें जंगल में एक लाश मिली।